गेली खरे आता म्हातारो मरण देवा तू घरात येतोलो पेजे तो घोलपोर निवळ पोरा असं ना गावतोलो हे असे ने तुलो ही पोरण तो सुद्धा करतो ना असो माझो जीव खात म्हणते तो तो जीवा वैतारलंय वैतारलंय मी आणि ही सगळा कर्म कोणता बापाशीचा सगळा कर्म हे माझ्या बापाशीन केल्या जन्म मका घातल्याने थोडं मोठं झालं तशी म्हणावं लागले झिला आता ते मोठं झालंय गावकार की बुरे तुका करू माझा बापू थोरलो गावकार ना मोठो माना तो गावकार की तुका करू होई ते चार तुझं लगीन करूया लगीन करूया मी होता माका कोण पोहोच करू माझो जीवा तो झालो साखा तो असो उठला तर तुका खैतरी पोहोच करूया आणि लगीन करूया कोणाकडे शब्द घालून घालून बापाशी नेता माका स्वर्ग धाडले उन्हाक लागलो उद्या पोर बघून जावता झाला ठरला आता बापू सुद्धा सांगता तर बापाच्या शब्दाच्या बाहेर आता बसू म्हणून तेव्हा नांगीतली आतली सगळी रका तोंडात फासलोय बरोबर नटान तटान हकाल बघू केलं आसान नसान बापाशी खाडायचंय बापाशी खै रे हकाल खै रे हकाल वायद राहून लागलो येतली हकाल येतली मी आपली हुकल्याची वाट बघतोय कधी येतं हुकले बघते असा झाला आणि हकाल दारातून बाहेर येली हाती चाय चाय घेतली आणि दारातून येत आहात काय बक्षात हकाल काय बक्षात या मोठा घ्या बापाशी बोलून घेतलंय कुठलं हळे हाताच्या मी लगीन झालोय आणि याच्यावर गोष्टी जरी रोवलोय आणि कोणी म्हटलं बघल्यास तर कसा दिसताला कसा दिसताला म्हटला भल्या मोठ्या खडपाकडे कारू वळवळता तसा दिसताला माका म्हटला स्वर्गच नको म्हणून घातलंय बापाशी दुसरा बघले तसोच गेलोय बापाशी पोर माका दाखवले पोर दाखवल्या पोर पुढ्या दिला आणि बापाशी विचारल्या काय गो पोरा तुझा नाव काय परत विचारले गो पुरा तुझा नाव काय अगो तुझा नाव काय पहिली माझा नशीब फुटला उठला का ह्या मना उठला माझ्या गळ्यात बांधल्यानी तर माका खरी जीव देवची बाई हरका ती मरून घातलं देवाच्या कृपेत माझा लगीन तिसऱ्या कोण या गावला तसा लगीन एकदा झाला लगीन झाला माका या पोरही झाला पोर झाला पोर माझा 5 महिन्याची किड होती आणि माझ्या बाईने बाईल माझी गेली आता 5 महिन्याच्या किटी म्हटलं समारोह जन्म घातलंय बरो धीर सोडून नाही धीर सोडून नाही पोरा घालायचा आवडा केलोय घडवलोय आणि त्याच्याबरोबर आणखी या पोर असा तर कोणता तर ये तेव्हा सांगाल पण त्याचा तुझा माझा पोर कसा समजतोय देवळात जावाय पोर रवली खडे वाट बघू भैया तिच्यामुळे सगळं झालं
अयगो हा इजा मुळे तर तुम्ही सांगितलेले कर्तव्य आम्ही करणार कसला का अहो देव कार्यासाठी लागणारी फुले आणलं मंदिरात येऊन सुद्धा आलो देवळात ठेवून दिलं फुला घालू आता माका जाऊ भाई पण बाप आमचं नित्याचं कर्तव्य तर का कोणतं तर तुम्हाला नमस्कार कर तुमचा आशीर्वाद आणि म्हणणार त्या चांगल्या कार्यासाठी दिला माका एकानोई मी जन्म घातलोय तुका मी माझ्या पोराच्या जागेवर मी मानलं आवशी बापाशीची माया मी तुका कमी पडत देऊ नाय आणि भेळ नको आणि म्हणूनच जितो असा जर देऊतय ना आणि म्हणूनच साक्षात देवाच्या रूपाने माझ्यासाठी आपण आणि म्हणूनच त्याची जागा माका नको एका आपलं देवळातच राहावं तसं ना मी तसं नाही बाबा पण कसं आहे माहिती अहो या विश्वाच्या ठिकाणी पण आमच्यासाठी तीर्थक्षेत्राचं ठिकाण तर कोणत्याच तर हे तुमचे दोन आणि या जणांची सेवा केल्याशिवाय आमचं मन समाधान बरोबर काय काय शिकले शुभाने मंगल हो बाबा हो द्या ना म्हणे मंगल रानात जाऊ का ठरवायचा अहो
राहणार नाही अरे त्या निसर्ग राजा समोर खेळण्यासाठी काय तो निसर्ग जंगल कुठे गेले कंटाळा रुळण जाता बाबा हरकत नाही ओ बाबा माझ्या पोरांनी माझा विश्वास हा होय ना माझी पोर मर्यादेच्या बाहेर जाऊची नाही माझे बाबा आता बोकळा दुधा द्यायची नाही तेव्हा सांगताय का चक्कन जाऊया पटकन येऊया सांगलेल्या ठरलेल्या येळेत जर नाही यात सगळा सोडतलं आणि लवकर येत तुमची तर लवकरात लवकर जाऊन पटकन येऊया माझ्या देवा लेकरा माझी गेली सगळ्यांचा चुकीचे देवा जाऊया